क्राईम ब्रांच युनिट 5 पथकाने कळमना पोलीस ठाणे हद्दीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर पेट्रोलिंग दरम्यान रेड कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तंबाखू केमिकल मिक्सर मशीन आणि बनावट सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कळमना पोलीस ठाणे हद्दीतील वांजरा लेआउट येथे बाबा दिवाननगर येथे सुगंधित तंबाखू कारखाना एका खोलीत चालवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. क्राईम ब्रांच युनिट 5 पथकाला ही माहिती मिळाल्यानंतर क्राईम ब्रांच युनिट 5 पथकाने कारखान्यात रेड कारवाई केली. यात बेकायदेशीर प्रतिबंधित तंबाखू बनविण्याकरता वापरले जाणारे साहित्य पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी आरोपी वाजिद अहमद वय 30 विरोधात गुन्हा दाखल केला असून या कारवाईत पोलिसांनी 2,43,000 माल जप्त केला आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. साधारणतः यावेळेला आमच्या इथं नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार टप्पूलाल सुटे आणि विशाल नागबिडे हे पेट्रोलिंगला असताना त्यांना ती वांजरा वस्ती आहे कळमना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिथे एका गोडाऊन नाही म्हणणार एका काही रूममध्ये बनावट तंबाखू बनवत आहे अशी न्यूज मिळाल्यामुळे ते तिथं पोहोचले. त्याच्यानंतर त्यांनी माहिती आम्हाला दिली. त्याच्यानंतर मग बाकी स्टाफ तिथे पोहोचला आणि आम्ही तिथे सर्च घेतला असता तिथे भरपूर काही पोते कच्चा तंबाखू केमिकल मिक्सिंग मशीन आणि काही बनावट जो सुगंधित तंबाखू राहते तो बनवलेले सीलबंद पॅकेट इतका जवळजवळ 2,43,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. असं दिसल्यानंतर आम्ही FDAला अन्न आणि औषध प्रशासन विभाग याला कॉन्टॅक्ट केला. इथे जे प्रमुख आहे सह आयुक्त देशमुख साहेब त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी त्यांचे फूड इन्स्पेक्टर मानवटकर आहे त्यांना अपॉइंट केलं. त्यांनी आपण त्यांना व्हॉट्सअपवर लेटर पाठवलं. त्यांनी येण्याची तयारी दर्शवली. पण काही वेळाने त्यांनी फोन केला की त्यांचा जो रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्याच्यानुसार तिथे आरोपी पाहिजे आहे म्हणजे कोणाकडून ते जप्त करायचं. तर आरोपी आम्ही तिथे सर्च केला तर आरोपी तो नव्हता. त्याच्यामुळे आम्ही तो मुद्देमाल जप्त करून कळमना पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे. पुढील तपास सुरू आहे. तिथे नेमकं कोणी मिळालं नाही त्याच्यामुळे त्या प्रश्नाचं आणि ते सामान कोणी आणलं आणि कोणाचं आहे हे अद्याप 100% उलगडा त्याचा झालेला नाही आहे. नाही आता बरंच लोक आपण पाहतो की खर्रा म्हणा तंबाखू म्हणा इतके म्हणजे सल्फरसारखे केमिकल तिथे दिसले त्याच्यावरून ते किती भयानक आहे आपल्या प्रकृतीसाठी किती डेंजरस आहे हे आपल्याला लक्षात येईल.